हॅलो स्टुडंट्स, गुड मॉर्निंग. मी प्रोफेसर मयुरी चोरगे. प्रीवियस लेक्चरमध्ये आपण थर्ड चॅप्टर स्टार्ट केलेला होता. त्याच्यामध्ये टाईप्स ऑफ एरर्स बघितलेले आपण, सिंगल बीट एरर अँड बर्स्ट एरर. त्याच्यानंतर डेटा रिडंडन्सी मीन्स व्हॉट चेक केलं. नेक्स्ट आपण लॉन्जिट्युडनल रिडंडन्सी चेक अँड व्हर्टिकल रिडंडन्सी चेक म्हणजे काय, त्याचं ॲक्च्युली वर्किंग कसं असतं याच्याबद्दल डिस्कशन केलेलं होतं. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण नेक्स्ट पॉईंट स्टार्ट करणार आहोत, दॅट इज सायकलिक रिडंडन्सी चेक. ओके, त्यालाच शॉर्टमध्ये काय म्हणतात, CRC. तर सायकलिक रिडंडन्सी चेक हे जे टेक्निक असणार आहे ते बायनरी डिव्हिजन काय करते, इन्वॉल्व करून घेते. याच्यामध्ये काय होतं, तर जे काही डेटा बीट्स असणार आहेत ते प्री डिटरमाइंड डिवाइजरकडून ॲग्रीड होतात. कशासाठी, तर कम्युनिकेशन सिस्टीमसाठी. आता याच्यामध्ये जो काही डिवाइजर असणार आहे जनरेट झालेला पॉलिनॉमियल्सपासून, तो काय होतो, सेंडर बायनरी डिव्हिजन परफॉर्म करतो त्या डेटा सेगमेंटसाठी. कसा, तर बाय द डिवाइजर. त्याच्यानंतर जो काही रिमाइंडर राहतो आहे, ओके, जी काही बाकी आपण म्हणतो ते डिव्हिजन करत असताना रेग्युलर डिव्हिजन जे काही रिमाइंडर राहतो आहे त्यालाच आपण CRC म्हणजेच सायकलिक रिडंडन्सी चेक असं म्हणतो. काय म्हणतो, CRC बीट्स असं म्हणतो. तो कुठे ठेवतात, तर जो काही डेटा सेगमेंट असतो त्याच्या एंडला ठेवला जातो. त्यामुळे होतं काय, तर जो काही रिझल्टिंग डेटा युनिट असणार आहे ते एक्झॅक्टली डिव्हिजिबल बाय द डिवायझर, डिवायझरकडून एक्झॅक्टली डिव्हिजिबल होतो. आता डिवायझर म्हणजे कोण, ओके, तर 2x4 किंवा एखादा एक एक्झाम्पलच बघूया आपण. सायकलिक रिडंडन्सी चेकचं एक्झाम्पल बघताना ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात येतील, म्हणजे ॲक्च्युली ह्याचं वर्किंग कसं होतं. मग रिसिवर काय करतो, जे काही डिवाइड केलेला इनकमिंग डेटा असणार आहे तो डिवायझरने काय करतो, डिवाइड करतो. आणि जर तिथं कोणताही रिमाइंडर शिल्लक राहिला नाही, म्हणजे बाकी जर 0 आली, तर तो डेटा युनिट काय केला जातो, करेक्ट आहे असं अज्यूम केलं जातं. आणि जर 0 दुसरी कोणती व्हॅल्यू आली रिमाइंडरची, तर ती काय केली जाते, रिजेक्ट केली जाते. आणि जर 0 आली तर काय होते, ते ॲक्सेप्ट केली जाते, म्हणजे ती व्हॅल्यू करेक्ट आहे असं कन्सिडर करतात. त्याच्यासाठी आपण काय करूया, एक एक्झाम्पलच बघूया CRC, म्हणजे तुमच्या पटकन लक्षात येऊन जाईल सगळ्या गोष्टी. मेन ओरिजिनल मेसेज काय आहे चेक करा, 101000 हा काय असणार आहे, ओरिजिनल मेसेज असणार आहे आपला, बरोबर. आता हा जो काही ओरिजिनल मेसेज असणार आहे तो डिवाइड करायचा आहे कशाने, तर इथं डिवायझर कोण आहे, 1001 हा कोण आहे ज्यांना आपण डिवाइड करायचा आहे, तो नंबर असणार आहे, बरोबर. आता याला लक्षात घ्या, 1001 ह्या नंबरने कोणाला डिवाइड करायचं आहे, तर जो कोणी ओरिजिनल मेसेज आहे, म्हणजेच 101 4x0 हा जो काही डेटा ओरिजिनल मेसेज असणार आहे त्याला डिवाइड करायचा आहे. पण आपण सांगताना काय सांगितलं, ज्या डिवायझरनं डिवाइड करायचं आहे ते किती बीट्स आहे चेक करायचं, त्याला -1 केलं की जेवढी व्हॅल्यू येते तेवढे 0 काय करायचे असतात, त्या जो काही ओरिजिनल मेसेज असणार आहे त्याच्या पुढं त्याच्या एंडला काय करायचे असतात, एक्स्ट्रा ॲड करायचे असतात. आत्ताच मी तुम्हाला थोड्या वेळापूर्वी सांगितलेलं होतं CRC काय केलं जातं, तर जेवढे नंबर न डिवाइड करायचं असते ते टोटल किती किती डिजिट्स आहेत ते चेक करायचं. आता इथं कशानं डिवाइड करायचं आहे, तर 1001 ह्या नंबरनं डिवाइड करायचं आहे, म्हणजेच यामध्ये टोटल किती डिजिट्स आहेत, तर टोटल 4 डिजिट्स आहेत. मग जर 4 डिजिट्स असतील तर CRC जनरेटर काय करते, जेवढे बीट्स असणार आहेत त्याच्यातून -1 करायचं. मग -1 केल्यानंतर जी नंबर्स मिळतात तेवढे नंबर ऑफ झिरोज काय करायचं, त्या ओरिजिनल मेसेजच्या एंडला काय करायचे असतात, ॲड करायचे असतात. हा CRC रूल असणार आहे, बरोबर. मग आपल्याकडे किती डिजिट असणार आहेत त्या नंबर्समध्ये, तर टोटल 4 डिजिट्स आहेत. मग 4 - 1 किती झालं, 3, म्हणजे टोटल 30 ॲड करायचे. कुठं ॲड करायचे, तर जो काही ओरिजिनल मेसेज असणार आहे त्याच्या एंडला ॲड करायचे, बरोबर. मग ओरिजिनल मेसेज काय आहे, तर 101
0000 हा कोण असणार आहे, तुमचा ओरिजिनल मेसेज असणार आहे. त्याच्या एंडला काय केले आपण, 30 ॲड केले. का 30 ॲड केले लक्षात आलं सर्वांच्या? कारण CRC जनरेटर काय करतो, तर जेवढे काही नंबर ऑफ डिजिट्स असणार आहेत आपण ज्यांना डिवाइड करणार आहोत, तेवढे नंबर ऑफ डिजिट्स काय केले, काउंट करायचे. त्याच्यातून -1 केल्यानंतर जे काही नंबर मिळतील तेवढे नंबर ऑफ झिरोज काय करायचे असतात, ओरिजिनल मेसेजच्या एंडला ॲड करायचे असतात, बरोबर. मग त्याप्रमाणे आपण काय केलं, ओरिजिनल मेसेजच्या एंडला 30 ॲड केले. त्याच्यानंतर डिव्हिजन आता स्टार्ट करूया. आता ॲट दी रेट हा जो काही सिम्बॉल दिलेला आहे त्याचा अर्थ काय असतो, तर एक्स ऑर एक्सक्लुझिव्ह ऑर, त्यालाच ॲट द रेट असा अर्थ होतो, बरोबर. आपल्या ह्या CRC मध्ये म्हणजेच कोण असणार आहे, सायकलिक रिडंडन्सी चेकमध्ये. तर आता आपण डिवाईड करूया. डिवाइड करत असताना सगळ्यांना हे रूल तर माहिती आहेत का, ॲडिशन आणि सबस्ट्रॅक्शनचे आणि 0 आणि 1 चे. तर ते रूल्स आधी साईडला तुम्ही पेन नोटबुकमध्ये तुमच्या लिहून घ्या. काय रूल्स असणार आहेत, आधी ॲडिशनसाठीचे लिहून घ्या. फर्स्ट रूल मी तुम्हाला सांगते, 0+0 केलं की ॲन्सर येणार आहे 0, 0+1 ॲन्सर येणार आहे 1, 1+0 ॲन्सर येणार आहे 1, 1+1 ॲन्सर येणार आहे 0. पण ॲन्सर 0 येतं आहे आणि कॅरी काय होतो आहे, 1 होतो आहे. तो कॅरी काय केला जातो आहे, नेक्स्ट ह्याला ॲड करून घेतला जातो आहे, बरोबर. 1+1 काय येणार, 0. पण 0 केल्यानंतर त्याचा जो कॅरी असतो आहे तो नेक्स्ट ह्याला ॲड करून घेतात, नेक्स्ट डिजिटमध्ये, बरोबर. मग आता आपण करूया, काय करायचं आहे, एक्सॉर करायचं आहे म्हणजेच मायनस करायचं आहे. तर काय केलं आहे बघा, 0-1 1, 1-0 1, 0-0 0, 1-1 0. आली का व्हॅल्यू, मग काय आली व्हॅल्यू, 0-0 1-1 अशी व्हॅल्यू आली. मग उरलेले सगळे 0 काय करून घेतले आपण, खाली नोट डाऊन करून घेतले. त्याच्यानंतर पुन्हा काय केलं आपण, 1-0-0 1 डिवाइड केलं, म्हणजेच जी काही व्हॅल्यू असणार आहे त्याच्यातून तो नंबर काय केला, मायनस करून घेतला. तर मायनस करताना काय होणार, 0-1 1, 0-0 0, 1-0 1, 1-1 0, म्हणजे व्हॅल्यू काय आली, 0-1 0 1, बरोबर. मग ते उरलेले जे काही झिरोज असणार आहेत तेसुद्धा नोट डाऊन करून घेतले आपण. आता पुन्हा 1-0-0 1 डिवाइड करून घेऊया, म्हणजेच सबस्ट्रॅक्ट करून घेऊया. तर काय येणार, सगळ्यांचं स्क्रीनकडे लक्ष आहे ना, तरच तुम्हाला समजून येईल. 0-1 काय केल्यावर काय येतं ॲन्सर, 1, 1-0 1, 0-0 0, अँड 1-1 0, बरोबर. मग जे काही रिमेनिंग 0 आहेत तेसुद्धा पुन्हा नोट डाऊन करून घेतले. त्याच्यानंतर पुन्हा आणि डिव्हिजन केलं तर काय झालं, 1-0-0 1 मायनस केल्यानंतर असं करत करत काय केलं आपण, लास्ट पॉईंटला आलो. आणि लास्ट पॉईंटला आल्यानंतर रिमाइंडर कोण राहिला, 0-0-1-1 काय राहिला, 0-0-1-1. मग जे काही लास्टचे 3 डिजिट्स असणार आहेत ना, तेच काय करायचे आपण, ओरिजिनल मेसेजमध्ये ॲड करून घ्यायचे. लास्टचे 3 डिजिट्सच काय घ्यायचे, शेवटी 4 नंबर्स राहिले ना 0-0-1-1, पण आपण घेताना फक्त 0-1-1 असे 3च डिजिट्स का घेतलेले आहेत, कारण पहिल्यांदाच मी तुम्हाला सांगितलं जेवढ्या नंबरनं डिवाइड करायचं आहे त्याच्या -1 केल्यानंतर तेवढे 0 आपण ॲड करणार. मग जेवढे 0 आपण ॲड केलेले आहेत तेवढेच नंबर्स आपण काय करायचे त्याच्यामध्ये ॲड करून घ्यायचे. मग 3 दिलेले आपण ओरिजिनल मेसेजला, बरोबर. मग जो काही रिमाइंडर असणार आहे त्याच्यातील लास्ट 3च डिजिट्स आपण काय करायचे त्यामध्ये ॅड करून घ्यायचे आहेत. कळालं, लास्टच 3 डिजिट्स का घ्यायचे, कारण पहिल्यांदा आपण जे काही रेड कलरमध्ये मी तुम्हाला 0 मार्क करून दाखवलेलं आहे ना, ते एक्स्ट्रा ॲड केलेले आहेत आपण 0. मग तेवढेच काय करायचे, जे काही रिमाइंडरमध्ये राहिलेले रिमेनिंग डिजिट्स असणार आहेत ते ॲड करून घ्यायचे आहेत. मग आपला ओरिजिनल मेसेज काय होता, 1-0-1-0-0-0-0 हा ओरिजिनल मेसेज होता. त्याच्यामध्ये ॲड आपण एक्स्ट्रा 3 केलेले, तर त्याच्या रिप्लेसमेंटला तिथं काय करायचं आहे, जे रिमाइंडरमध्ये आलेले लास्ट 3 डिजिट्स असणार आहेत ते ॲड करून घ्यायचं आहे. ते घेतल्यानंतर त्या दोघांची ॲडिशन करून आपल्याला कुठला नंबर मिळतो, तर तो मिळणार आहे 1-0-1-0-0-0-0-1-1. हा काय मिळणार आहे आपल्याला, एक मेसेज तयार होणार आहे, बरोबर. मग त्याच्यानंतर काय करायचं, तो जो आपल्याला मिळालेला नंबर असणार आहे
कुठला तर ओरिजिनल मेसेजमध्ये आपण जो काही डिवाइड केल्यानंतर जो काही रिमाइंडर आपल्याला मिळालेला होता तो ॲड करून जो काही फायनल रिझल्ट होतो त्या फायनल रिझल्टला काय करायचं आहे, रिसिव्हर साईडला डिवाइड करायला स्टार्ट करायचं आहे. मग जो काही फायनल रिझल्ट आलेला होता त्याला डिवायझरनं आपण काय केलेलं आहे, डिवाइड करायला स्टार्ट केलेलं आहे. मग ते करत असताना पुन्हा तीच प्रोसिजर, तेच सगळे रूल्स फॉलो करायचे. म्हणजे कुठले तर 1 - 1 - 0, 0 - 1 - 1, 1 - 0 - 1 आणि 0 - 0 - 0 हे सगळे रूल्स असणार आहेत. तेच यूज करून काय करायचं आहे, आपण रिसिव्हर साईडला डिव्हिजन करत जायचं आहे. मग ते डिव्हिजन करत असताना पहिल्यांदा डिव्हिजन केल्यावर काय आलं, तर 0 - 1 - 1, 1 - 0 - 1, 0 - 0 - 0, 1 - 1 - 0 आलेलं आहे. त्याच्यानंतर पुन्हा जे काही व्हॅल्यू आलेली असणार आहे त्या व्हॅल्यूला पुन्हा त्या डिवायझरनं डिवाईड करून घ्यायचं, म्हणजेच त्याच्यातून तो नंबर सबस्ट्रॅक करायचा. असं करत करत जाऊन लास्ट एंडला रिमाइंडर काय राहतो चेक करायचं. तर इथं आपला रिमाइंडर कोण राहिलेला आहे, 0 - 0 - 0 - 0 - 0. त्या डेटामध्ये टोटल सगळे नंबर्स काय आलेले आहेत, 0 आलेले आहेत, म्हणजेच ती व्हॅल्यू ॲक्सेप्टेबल आहे. तो डेटा काय केला जातो, रिसिव्हर साईडला ॲक्सेप्ट केला जातो. तर तिथं जर 0 रिप्लेसमेंटला दुसरी कुठली व्हॅल्यू आली असती, ओके, तर तो डेटा काय केला असता, रिजेक्ट केला असता रिसिव्हर साईडला. लक्षात येतं आहे, म्हणजेच रिसिव्हर साईडला कोणालाच फक्त ॲक्सेप्ट करतात, तर ज्याचा रिमाइंडर लास्टला 0 आला पाहिजे तीच व्हॅल्यू किंवा तोच डेटा काय होतो, ॲक्सेप्टेड होतो. लक्षात येतं आहे का, म्हणजेच CRCचं ॲक्च्युअल वर्किंग कसं असणार लक्षात आलं का. बघा, मी पुन्हा एकदा सांगते, याच्यामध्ये बायनरी डिव्हिजन इन्वॉल्व केलं जातं, बरोबर. आणि काय करतात, तर जेवढ्या नंबर्सने डिवाइड करायचं असतं त्याच्यातून त्या नंबरमध्ये जेवढे काही डिजिट्स असणार आहेत त्यातून -1 करायचं. आता इथं आपण डिवाइड करत होतो तरी किती डिजिटनं डिवाइड करत होतो, तर 4 digits. सो 4 - 1 - 3 झाले, म्हणजे टोटल 30 एक्स्ट्रा आपण काय करायचं, जो काही ओरिजिनल मेसेज असणार आहे त्याच्या एंडला ॲड करून घ्यायचं, बरोबर. मग ते डिव्हिजन केल्यानंतर त्याचा जो काही रिमाइंडर राहणार आहे तो काय करायचा, ओरिजिनल मेसेजमध्ये ॲड करायचा. मग त्यातले किती डिजिट्स घ्यायचे, जो काही रिमाइंडर राहिलेला असतो त्यातले, तर जेवढे आपण एक्स्ट्रा 0 ॲड केलेले होते ओरिजिनल मेसेजमध्ये तेवढेच डिजिट्स रिमाइंडरचे घ्यायचे. आणि त्याच्यानंतर जो काही फायनल रिझल्ट होईल तो रिसिव्हर साईडला जाणार आहे, म्हणजेच रिसिव्हर काय करणार आहे, तो जो काही तयार झालेला रिझल्ट आहे त्याला डिवाइड करणार आहे डिवायझरनं. मग डिवाइड केल्यानंतर फायनल ॲन्सर जर सबस्ट्रॅक्शन करून करून जर 0 आलं तर तो डेटा रिसिव्हर साईडला ॲक्सेप्टेबल असणार आहे, एल्स तो काय केला जातो, रिजेक्ट केला जातो. हे आपण काय बघितलं, तर सायकलिक रिडंडन्सी चेकबद्दल बघितलेलं होतं. आता नेक्स्ट पॉईंट असणार आहे तो फॉरवर्ड एरर करेक्शन. काय असणार आहे, फॉरवर्ड एरर करेक्शन. आता हे जे टेक्निक असणार आहे ते कशासाठी यूज केलं जातं, त्याच्या नावावरूनच तुम्हाला लक्षात असेल. तर जे काही एरर्स असणार आहेत डेटा ट्रान्समिशन करत असताना कम्युनिकेशन चॅनेल थ्रू जे काही नंबर ऑफ एरर्स असणार आहेत ते मिनिमाइज करण्यासाठी फॉरवर्ड एरर करेक्शन हे टेक्निक यूज केलं जातं. म्हणजेच फॉरवर्ड एरर करेक्शन इज अ टेक्निक यूज्ड टू मिनिमाइज एरर्स इन डेटा ट्रान्समिशन ओव्हर कम्युनिकेशन चॅनल्स. लक्षात येते काय, बघा सगळ्यांच्या, कम्युनिकेशन चॅनेल्स थ्रू जे काही आपण डेटा ट्रान्समिशन करत असतो त्यावेळी येणारे जे काही नंबर ऑफ एरर्स आहेत ते मिनिमाइज करण्यासाठी फॉरवर्ड एरर करेक्शन हे टेक्निक यूज केलं जातं. आणि त्याला शॉर्टमध्ये कोणता वर्ड यूज केला जातो, तर FEC असं यूज केलं जातं. तर रिअल टाईम मल्टीमेडिया ट्रान्समिशनमध्ये रिट्रान्समिशन किंवा एखादा करप्टेड झालेला डेटा असेल त्याचं रिट्रान्समिशन करायचं असेल किंवा लॉस्ट डेटा असेल, ओके, जो नॉट यूजफुल, एवढा काही यूजफुल नसेल, ह्या सगळ्या गोष्टी रिअल टाईम मल्टीमिडियामध्ये घडून येतात. त्यावेळी ते काय क्रिएट करतं, तर जे काही अनएक्सेप्टेबल डिले असणार आहे रिप्रोड्युसिंगसाठीचं, जसं की वन नीड्स टू वेट अंटील द लॉस्ट ऑर करप्टेड पॅकेट इज रिसेंट, म्हणजे जर कधी एखादा पॅकेट असेल किंवा एखादा डेटा असेल लॉस्ट झाला किंवा करप्ट झाला तर तो पुन्हा रिप्रोड्यूस करण्यासाठी, रिसेंट करण्यासाठी तिथं काय होतो, डिले होतो, अनएक्सेप्टेबल डिले होतो. लक्षात येते का, बघा कशामुळं, तर रिअल टाईम मल्टीमिडिया ट्रान्समिशनमध्ये. दस देअर मस्ट बी सम टेक्निक विच कुड करेक्ट अँड एरर ऑर रिप्रोड्यूस द पॅकेट इमिजिएटली अँड गिव्ह द रिसिव्हर
the ability to correct errors without needing a reverse channel to request retransmission of data. आणि अशी ज्यावेळी कंडिशन येते त्यावेळी हे जे काही फॉरवर्ड एरर करेक्शन टेक्निक असणार आहे ते काय करते, जो काही करेक्ट डेटा असणार आहे किंवा तिथं जे काही एरर प्रोड्यूस झालेला असतोय तो रिमूव्ह करून, किंवा एखादा पॅकेट लॉस्ट झालेला असतोय तो पुन्हा इमिजिएटली काय केला जातो आहे, रिप्रोड्यूस केला जातो आहे आणि रिसिव्हरला काय केला जातो आहे, प्रोव्हाइड केला जातो आहे. लक्षात येते काय बघा, त्या रिव्हर्स चॅनेल्सची रिक्वेस्ट किंवा रिट्रान्समिशन ऑफ डेटा करा म्हणून रिक्वेस्ट येण्याआधीच तो काय करतो, तर जे काही लॉस्ट झालेले पॅकेट्स असतील किंवा करप्ट झालेला एखादा डेटा असेल तर तो तिथं त्या रिसिव्हर साईडला काय करतो, प्रोव्हाइड करतो. त्यासाठी फॉरवर्ड एरर करेक्शन टेक्निक यूज केलं जातं. आता त्याच्याकडे डिफरंट मेथड्स असणार आहेत, फॉरवर्ड एरर करेक्शनच्या डिफरंट मेथड्स असणार आहेत. फर्स्ट वन असणार आहे यूजिंग हॅमिंग डिस्टन्स. फर्स्ट वन असणार आहे यूजिंग हॅमिंग डिस्टन्स. नेक्स्ट असणार आहे यूजिंग एक्स ऑर. आणि लास्ट असणार आहे चंक इंटरलिव्हिंग. आता याच्यामध्ये काय काय होतं ते आपण बघूया. यूजिंग हॅमिंग डिस्टन्स म्हणजे काय होतं, तर फॉर एरर करेक्शन जो काही एरर असणार आहे तो करेक्ट करण्यासाठी काय करतात ते, मिनिमम हॅमिंग डिस्टन्स रिक्वायर्ड टू करेक्ट एरर इज, त्याचा एक पर्टिक्युलर असा फॉर्म्युला आहे. तर फॉर्म्युला तो काय असणार आहे, 2 × (n+1) काय असणार आहे, 2 × (n+1) असा का असणार आहे, तर जे काही एरर करेक्शनसाठी फॉर्म्युला दिलेला आहे तो का तसा दिलेला आहे, तर जे काही हॅमिंग डिस्टन्स असणार आहे त्याच्यासाठी मिनिमम डिस्टन्स रिक्वायर्ड असतं, तो जो काही एरर असणार आहे तो करेक्ट करण्यासाठी. सो त्यांनी फॉर्म्युला देताना काय दिलेला असतो, 2 × (n+1) म्हणजेच सपोज आता तुमचं जर एखादा डेटा असेल आणि त्याच्यामध्ये 20 एरर्स प्रेझेंट असतील. एक्झाम्पल आपण बघूया, तुमच्याकडे एक डेटा आहे बरोबर, आणि त्या डेटामध्ये 20 जर एरर्स असतील तर तो करेक्ट करण्यासाठी त्याचं जे काही मिनिमम हॅमिंग डिस्टन्स असणार आहे, जे काही मिनिमम हॅमिंग डिस्टन्स असणार आहे ते किती असलं पाहिजे, तर मी फॉर्म्युला सांगितल्याप्रमाणे 2 × (n+1). मग आता आपल्या इथं 20 एरर्स आहेत म्हणजेच 2 × 20 किती झाले, 2 × 20 = 40 + 1 म्हणजे टोटल किती झाले, 41 बिट्स बरोबर. म्हणजेच त्याचं जे काही मिनिमम हॅमिंग डिस्टन्स असणार आहे ते 41 बिट्स असणं गरजेचं आहे. ह्याचाच अर्थ काय होतो, लॉट्स ऑफ रिडंडंट बिट्स नीड टू बी सेंट विथ द डेटा. जेवढे काही लॉट्स ऑफ रिडंडंट बिट्स आहेत ते डेटासोबत सेंट करणे गरजेचं असतं. आणि हे जे टेक्निक असणार आहे ते रेअरली यूज केलं जातं. का रेअरली यूज केलं जातं, कारण ह्याच्यामध्ये लार्ज अमाऊंट ऑफ डेटा काय केला जातो, सेंट करावा लागतो. बरोबर आहे ना, आत्ताच आपण कॅल्क्युलेशनमध्ये चेक केलं त्यावरून लक्षातच आलं असेल आपल्याला, लार्ज अमाऊंट ऑफ डेटा काय करावा लागतो, नेटवर्क थ्रू सेंट करावा लागतो. आणि त्यामुळं हाय रिडंडन्सी जनरली अफोर्ड करू शकत नाही आपण मोस्ट ऑफ दी टाइम्स. म्हणून हे काय केलं जातं, हॅमिंग डिस्टन्सचं टेक्निक रेअरली यूज केलं जातं. नेक्स्ट असणार आहे ते असणार आहे यूजिंग एक्स ऑर. आता एक्स ऑर म्हणजेच काय असणार आहे, एक्सक्लुझिव्ह ऑर टेक्निक बरोबर. आता हे काय असणार आहे, क्वाईट यूजफुल असणार आहे. का, कारण ॲज द डेटा आयटम्स कॅन बी रीच्ड बाय दिस टेक्निक, त्याच्यामुळे डेटा आयटम्स काय केले जातात, पुन्हा रिक्रिएट करू शकतो ह्या टेक्निकमुळं. ओके, आता ही एक्सॉर जी काही प्रॉपर्टी असणार आहे ती कोणावर अप्लाय केली जाते, तर जेवढे काही एन नंबर ऑफ डेटा आयटम्स असतील त्याच्यावर काय केली जाते, अप्लाय केली जाते. मग ते त्याच्यातून आपण काय करू शकतो, तर जेवढे काही डेटा आयटम्स असतील मग ते P1 to P(n) किती नंबर्स आहेत आपल्याला माहिती आहे का, नाही. मग 1 पासून जेवढे काही नंबर ऑफ डेटा आयटम्स असतील ते रिक्रिएट काय करू शकतो आपण, एक्सक्लुझिव्ह ऑरचा यूज करून करू शकतो. लक्षात येत आहे का सर्वांच्या. ओके, नेक्स्ट असणार आहे चंक इंटरलिव्हिंग. आता चंक इंटरलिव्हिंग म्हणजेच काय, ह्या टेक्निकमध्ये काय होतं, तर प्रत्येक डेटा पॅकेट असणार आहे ते काय केले जातात, डिवाइड केले जातात चंक्समध्ये. लक्षात घ्या, चंक इंटरलिव्हिंग म्हणजेच काय, जे काही डेटा पॅकेट असणार आहे तो प्रत्येक डेटा पॅकेट चंकमध्ये डिवाइड केला जातो. आणि हा जो काही डेटा असणार आहे तो क्रिएट केलेला, तो चंक बाय चंक हॉरिझॉन्टली काय केला जातो, क्रिएट केला जातो. काय केला जातो, हा डेटा चंकमध्ये डिवाइड केल्यानंतर हा कसा करतात डिवाइड, तर हॉरिझॉन्टली करतात.
चंक बाय चंक असा हॉरिजेंटली क्रिएटेड करतात. पण हा जो चंक असणार आहे तो पॅकेटसोबत व्हर्टिकली कंबाइंड होतो. लक्षात घ्या, डेटा जो काही डिवाइड केला जातो चंकमध्ये तो हॉरिजेंटली केला जातो, पण हेच जे चंक्स असणार आहेत ते पॅकेटसोबत व्हर्टिकली कंबाइंड झालेले असतात. त्यामुळं होतं काय, तर प्रत्येक पॅकेट काय करतो आहे, एक चंक फ्रॉम सेव्हरल ओरिजिनल पॅकेट्सकडून काय केला जातो आहे, कॅरी केला जातो आहे. आणि जर पॅकेट लॉस्ट झाला तर त्याचाच अर्थ काय झाला, त्या प्रत्येक पॅकेटसोबत असणारा चंकसुद्धा लॉस झाला, बरोबर. आणि एका पॅकेटसोबत जर एखादा चंक जर मिस झाला असेल तर ते नॉर्मली ॲक्सेप्टेबल असतं मल्टीमिडिया कम्युनिकेशनमध्ये. जर स्मॉल चंक एखादा रिसिव्हर साईडला मिसिंग झाला असेल तर तो ॲक्सेप्टेबल असतो, ॲफोर्डेबल असतो. पण वन चंक कॅन बी ॲफोर्ड टू बी मिस इन ईच पॅकेट, बट चंक्स फ्रॉम द सेम पॅकेट कॅन नॉट बी अलाउड टू मिस. एखादा पॅकेटमधला एखादा चंक जर मिस झाला असेल किंवा लॉस झाला असेल तर तो ॲफोर्डेबल असतो. पण जर सगळेच चंक्स सेम पॅकेटमधले जर सगळेच चंक्स जर काय झाले, मिस झाले असतील, तर ते ॲफोर्डेबल नसतं, त्याला अलाउड केलं जात नाही. लक्षात येते का, दॅट इज चंक इंटरलिव्हिंग. म्हणजेच आत्ता आपण काय बघितलं, फॉरवर्ड एरे करेक्शनच्या जे काही टेक्निक्स असणार आहेत त्याच्या अंडर, ते फर्स्ट वन बघितलं, हॅमिंग डिस्टन्स, नेक्स्ट बघितलं युझिंग एक्सक्लुझिव्ह ऑर, आणि लास्ट वन बघितलं चंक इंटरलिव्हिंग. ओके, तर आजचं लेक्चर आपलं इथं कम्प्लीट होतं आहे. थँक्यू.